सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख, नियर डोडामार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। चौथी गजल, आज बेड्स जो साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाढ़ाया तो 100 बेड आई चालू जता। हमें प्राइवेट 4 डॉक्टर्स ये ऑलरेडी गवर्नमेंट भर इन शॉर्ट गवर्नमेंट ऑनररी सर्विसेस स्वताहून दिवपाक ते रेडी जाल्ले आसा। मडगांवांतले आमचे 4 पल्मोनोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, म्हणजे चौघांची नांवां आतां डॉक्टर राजेश्वर नायक, डॉक्टर मिलिंद देसाय, डॉक्टर अजून 2 डॉक्टर्स आमचे नामोन डॉक्टर मडगांवांतले, ते 4 जाण डॉक्टर रेडी जाले। आयच्यान आयज किंवा फाल्यां 2 दिसांच्या भितर हे 4 जाण आमकां गव्हर्मेंटान सर्विसीस दितले। तुमकां नांवां हांव जाय जाल्यार शेअर करपाक लायता, 4 डॉक्टरांची नांवां तुमकां शेअर करपाक मेळटलें। ही खूब बरी गजाल। हांव गोंयच्या वतीन अशेंच बाकीचे IMA आनी बाकीचे डॉक्टर्स आसा हांच्यानी ऑन बोर्ड येवचे, कारण कंटिन्युअसली प्रेशर ऑन मेडिकल सर्विसीस होय एक कारण आसा, म्हणजे खूब मोठे बर्डन जे आसा त्यातीर ते बाबतीत आमी ऑलरेडी हांव तांकां थँक्यू म्हणटा। आनी ह्या सगळ्याचो विचार करून जे एकंदर एक कंटिन्युअसली लोकभावनेचो आधार करून आमी एक निर्णय घेतला की ब्रेस्तार सांचे पासून म्हणजे फाल्यां सांचे पासून सोमारा सकाळ पर्यंत लॉकडावन करपाचो निर्णय जो आसा हो सरकारान घेतला। हितूर म्हणजे लोकांनी परत सांगता, पॅनिक जावन वचपाची गरज ना। एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो इन्क्लुडींग ग्रॉसरी आयटम जे लागता आमकां आनी किचन्स, ही होम डिलिव्हरी खातीर ही चालू उरतली, खंयचीच किचन्स बंद उरची ना। एसेन्शियल ब्रेस्तार सांचे पासून सोमार दीस सकाळी ब्रेस्तार आमचे एक्चुअली 10 लॉकडाऊन म्हणजे जेव्हा नाईट कर्फ्यू लागतालो, बट ब्रेस्तार दीस आम्ही 7 उपरांत म्हणू येता, कारण ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज हितून पब्लीक ट्रान्सपोर्ट हो पुराय बंद उरतलो। ब्रेस्तार दीस सांचे, ब्रेस्तार शुक्रार, शेनवार, आयतार आणि सोमार दीस सकाळी नॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू उरतल्यो। हो, सोमारच्यान सकाळी परत एकदा नॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालू उरतल्यो, रिपीट करता, सोमारच्यान फुडें। आणि हाका लागून खंयचेच म्हणजे एसेन्शियल सर्विसीस सगळ्यो चालू उरतल्यो, पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसतलो, ज्यो इंडस्ट्रियल सर्विसीस आसा जेची बंद ज्यो आहा पळय न्ही, इंडस्ट्रियल सर्विसीस त्यांच्या विदीन द कॅम्पसीस तांच्यो चालू आसतल्यो, इंडस्ट्रियल सर्विसीस आमी बंद करिना। तांच्यांनी ट्रान्सपोर्ट जो आसा आपल्या लोकां खातीर तांच्यांनी अवेलेबल करचो, त्यात इंडस्ट्रियल सर्विसीस ह्यो चालू उरतल्यो, तांच्यांनी बाकीचे सगळी प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची। हेजो डिटेलान नोटिफिकेशन आयज सांचे 5 पर्यंत हे दोनूय कलेक्टरा कडल्यान इश्यू केले वयतले। फक्त मार्केट्स जी आसा ही जी भरताली, ओके, ती जी आसा ही मार्केट ह्या 2 दिसांच्या मदीं जो बाजार भरता तो बाजार जो आसा हो बंद उरतलो, ओके। गव्हर्मेंट एसेन्शियल सर्विसीस चालू उरतल्यो, एसेन्शियल सर्विसीसान ज्यो ज्यो येता तितके चालू उरतले, बाकीचे बंद आसतले। प्रायवेट हांवें ज्या पद्दतीन सांगलां की विदीन देअर कॅम्पसीस ज्यो त्यांच्यो ज्यो काही कंपनीज बंद करू शकना जेका चलोवपाक जाय त्यो चालू उरतल्यो, तेका आमी डिस्टर्ब करचे ना। कॅसिनोज बंद उरतले, हय, ओके, सगळे बार एंड रेस्टॉरंट तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता थंयसर चालू उरचें ना। आमी होम किचन बंद उरचें ना, आनी बाकीचे जेका होम डिलिव्हरी दिवपाक जाय तेंच्यांनी डिलिव्हरी दिवं येता, हय हय, बंद उरतले। आं, जीवन आवश्यक सगळ्यो वस्तू जितक्यो लागता तितक्यो सगळ्यो चालू उरतल्यो, तेंच्यांनी येवन घेवन वता, त्या खातीर त्यो दीसभर चालू आसतले, आमी टायम दवरूंक ना। तो जर टायम दवरलो जाल्यार परत गर्दी जातली, कोणीच पॅनीक आमकां खूब गर्दी खरेदी करपाक जाय म्हणून करचें आनी तें दीसभर चालू आसतलें। म्हणजे जे ग्रॉसरी आयटम जितके आसा ते खंयचेच शॉप बंद उरचें ना, ओके, बॉर्डर चालू आसतल्यो, ट्रान्सपोर्टेशन सगळें ज्या पद्दतीन चालू आसा त्या पद्दतीन चालू आसतलें। ना, होम डिलिव्हरी तेणी येवन घेवन वयचें, थंयसर रेस्टॉरंट चालू आसचें ना, घेवन वयचें, किचन चालू आसतली, घेवन येवं येता, ओके। बाकीची डिटेल्स जी आसा ही दोनूय कलेक्टरां कडल्यान ऑर्डर काडली वयतली, त्या खातीर परत एकदां
म्हणजे हांव वाढट्यो केसीस लक्षांत घेवन सगळ्या लोकां कडेन आव्हान करता एटलिस्ट म्हणजे बऱ्याच जणांचो की ही चेन ब्रेक करपा खातीर हें आमी परत एकदां एक चार दीस जे म्हटल्यार ब्रेस्तार शुक्रार शेनवार आयतार सोमारच्यान सुरळीत चलतले लेबरांनी पॅनीक जावन वयचें न्ही हांव परत सांगता म्हणजे लेबरांनी सोमारच्यान सुरळीत रित्या सगळ्यो एक्टिविटीज ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो थोडे कडेन कंटेनमेंट झोन मेजर ज्या ज्या जाग्यार केसीस वाडल्या थंयसर आयतर पर्वरी आसतले मडगांव आसतले कांदोळी आसतले अशा जाग्याचेर कंटेनमेंट झोन आयज सांजचे पर्यंत कन्सर्न डेप्युटी कलेक्टर आनी कन्सर्न MLAs हांकां विश्वासांत घेवन थोडे कंटेनमेंट झोन हे कांय दिसां खातीरय चड दिसां खातीरय आसूं शकतले बट ते डिक्लेर केले वयतले ते ठरावीक आसतले रुटीन सरसकट आसचे ना त्या ती वाडट्यो केसीस ज्यो आसा ह्यो लक्षांत घेवन कंटेनमेंट झोन हे तांकां विश्वासांत घेवन कशा पद्दतीन कंटेनमेंट बट कंटेनमेंट झोन जरी केलो जाल्यार थंयसरले ग्रॉसरी शॉप्स ही चालू आसतली हांव परत सांगता म्हणजे लोकांनी पॅनीक कंटेनमेंट झोन आपलो जातलो म्हूण आयजूच खरेदी करुया म्हणून करचें न्ही एक हांव सांगता वॅडिंग्स जेणी कोणाची आसा ती आमी जशी 50 लोकांनी म्हटल्या तेंच्यांनी परमिशन घेतल्या ती 50 लोकांनी वचून वॅडींग करची उरलेल्या लोकांनी वॅडिंगाक वयचें न्ही कृपा करून म्हणजे हांव लग्नाक वचनाका अशें म्हणू नाकात जात्रा आसतली उत्सव आसतल्यो प्रेयर्स आसतल्यो हिंदू मुस्लीम क्रिश्चन सगळ्यांच्या बाबतींत थंयसरले धार्मीक म्हणजे जे धार्मीक विधी करपाक जाय ते धार्मीक विधी कोणी आमी बंद करूंक ना किंवा धार्मीक विधी हाडयले वयचे ना त्याच गांवांतल्या लोकांनी तितक्याच लिमिटेड जशें म्हटलां आमी 50 लोकांनी ते धार्मीक विधी करचे ताज्या व्यतिरिक्त लोकांनी मोठ्या प्रमाणांत इनवॉल्वमेंट करचें न्ही वॅक्सिनेशन हे जे आतां जे चालू आसा ते ह्या चार दिसांकूय त्या त्या जाग्याचेर वॅक्सिनेशन आपलो अपॉयंटमेंट फिक्स करून ज्या ज्या जाग्यार चलचें वॅक्सिनेशन ज्या जाग्याचेर कॅम्प जाल्यात तांच्यांनी पॅनीक जावन येवन PHC सेकँड डोस घेवचो न्हू तेंचो वॅक्सिनेशनचो डोस ज्या जाग्यार कॅम्प जाल्ले त्याच जाग्यार वॅक्सिनेशनचो सेकँड डोस तांकां मेळटलो 18 वर्सां पासून 45 वर्सांच्या मदीं आमचो प्रयत्न चल्ला की टायमार वॅक्सिनेशन सुरू करपाचें जशें वॅक्सिनेशन आयलें काय ताजी अनावन्समेंट फॉर द रजिस्ट्रेशन आनी बाकीच्या प्रोग्रामा खातीर ताजी वॅक्सिनेशनची आसा पळय न्ही ही अनावन्समेंट ही जातली ओके म्हाका दिसता इतकें सगळें सांगल्या उपरांत आमकां खास करून जो आमी मॉर्टेलिटी रेट कमी करपाक जाय हांव परत परत सांगतां कारण सगळ्यो डॅथ जर पळयत जाल्यार आमी पळयता की मॅक्झिमम जे आसा विदीन 24 अवर्सां भितर डॅथ जाल्ल्यो ह्यो 4 तरी आसता कमीत कमी ब्रॉड डॅथ 2 तरी आसतात जेका एक्सपायर जालो घेवन येयलो आनी विदीन म्हणजे 20 मिनटां 30 मिनटां अशेंय आसतात किंवां 2 दिसांच्या पैकी आसतात त्या खातीर ट्रिटमेंट जाता तितके बेगीन सुरू करात हॉस्पिटलाक भियोन घरा कडेन रावूं नाकात ही म्हजी कळकळीची विनंती आसा एक तर प्री टेस्टींग करात बेगिना करात टेस्टींग बेगिना ट्रिटमेंट सुरू करात ट्रिटमेंट तुमी सुद्दां सुरू करात बट करात कारण आमी जी आतां SOP डिक्लेर केला ती तूं स्वताय ट्रिटमेंट सुरू करूं येता जेका कोणाक हॉस्पिटलांत वचो बट ती सुरू करात ओके आनी जो सांगलेलो SOP जो आसा हो जर फॉलो केलो जाल्यार म्हाका दिसता आमी हॉस्पिटलायज जावपाचे अवॉयड जावंक शकतले आमकां हॉस्पिटल जावपाचे अवॉयड जावपा खातीर आमी हो SOP फॉलो करपाक जाय परत एकदां इम्युनिटी बुस्टर्स आनी हे ते सगळे सुरू करपाची गरज आसा म्हाका दिसता लोकांक ते इम्युनिटी बुस्टर्स आनी बाकीचो SOP सगळ्यांनी फॉलो करचो इतकेंच सांगता आनी डिटेल्स जो प्रोटोकॉल जो आसा तो दोनूय कलेक्टरांच्या मार्फत हो दिलो वयतलो सगळ्या लोकांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करतां म्हणजे मॅडिकल फ्रॅटर्निटी आनी इंडस्ट्रियलिस्ट ह्या सगळ्यांच्या भावनेंचो आधार करून आमी एक मध्य साधला ताका सहकार्य सगळ्या लोकांनी करचें आनी अपेक्षीत जो आमी म्हणटा आमी लॉकडावन जो डिक्लेर केला त्या निदान म्हणजे 4 दिसांक कोणीच जर भायर सरलें ना म्हणजे ठरोवन ब्रेस्तार सांजच्या पासून सोमार दीस सकाळ पर्यंत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणाचो उपकार हे आमचेरूय जातले म्हाका दिसता आनी आमी ही चेन ब्रेक करपाक शकतले म्हाजी परत एकदां सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आसा की तुमचें सहकार्य अपेक्षीत आसा देव बरें करूं तेंच्यांनी आपलो ज्या जाग्यार त्या 4 दिसांक तांकां भोंवपाक मेळचें ना आपलो ज्या जाग्यार बुकींग आसा थंयसर येवन तेंच्यांनी रावूं येता दीस इज अ न्यू व्हायरस सगळी कडेन आतां पर्यंत पळयत जाल्यार जगभर आनी देशभर
वेगवेगळे ट्रीटमेंट वेगवेगळे प्रोटोकॉल चालू असतात वेगवेगळे आपल्या परीन प्रत्येक जण नवीन प्रोटोकॉल देता नवीन सुरू करता म्हणजे ॲलोपॅथीतूय की बाबा दीस इज नॉट अ कन्फर्म मेडिसीन टू ट्रीट द कोरोना हे कोणी फायनल म्हणून आम्ही सुरुवातीक क्लोरोक्विन घेऊन सुरू केले डॉक्सीसायक्लिन घेता आयव्हीमीसायटिन घेता आता स्टेरॉइड ट्रीटमेंटूय दिवपाक लागला जसजशें म्हणजे फुडली कॉम्प्लिकेशन जाता तशें ट्रीटमेंट दिता आयुर्वेदाच्या बाबतीत सांगतलो जाल्यार खूब जाणांनी आमी म्हणजे आयुष डिपार्टमेंटान सर्टिफायड केल्लो प्रोटोकॉलूय दिवपाक लागल्या ताज्या भायर रिसर्च हे खूब जाण करपाक लागलेले आसा ताजेय ट्रिटमेंट बिकॉज इट इज अ व्हायरस इट इज नॉट अ बॅक्टेरिया ती ताजेरूय ट्रिटमेंट हे दिवपाक लागला शेवटी इम्युनिटी बुस्टर ज्याची इम्युनिटी बरी आसा ताका कोरोना जालोय बी जाल्यार तो तितलो ताका हार्मफूल जायना तातूंतल्यान तो भायर येता ज्याची इम्युनिटी कमी आसा ताका त्रास जाता म्हणून म्हाका दिसता इट इज एन डिपेंड्स अपॉन द इम्युनिटी ऑफ द पर्सन बट आयुर्वेद आसतलो होमिओपॅथी आसतले ॲलोपॅथी आसतले सगळ्याच्या बाबतीत जी ट्रिटमेंट आसा ती घेयात जी ट्रिटमेंट घेऊन काय त्रास जायना कोरोनान चड त्रास जाता त्या खातीर कोणी म्हणजे इवन दो माझे सरळ म्हणणे असा आयुष डिपार्टमेंटाच्या वतीन असतले ॲलोपॅथीच्या वतीन असतले बट ती ट्रिटमेंट एकदाची घेयात हंगासर प्रॉब्लेम असा ट्रिटमेंट घेयना ती हांव खूप जाण पळयता जे एक्सपायर्ड झाले 10 दिसा पासून सिमटम्स असा आणि त्यांनी काहीच वखदां घेऊंक ना रिपोर्ट दिल्लो 4 दीस मेळोंक ना म्हणून आपूण रावलो हेय बी सुरवातीक सांगता आणि विदीन दुसऱ्या दिसा पेशंट एक्सपायर्ड जाता हे प्रॉब्लेम पर्सनली लोकांचे असा आणि त्याचं पूर्ण दोष व सरकाराक डेथ जाता ह्याचा दोष सरकाराक दिवचो न्ही ही थोडीशी जबाबदारी ही प्रत्येकान घेवची पण आम्ही गव्हर्नमेंटाची मशिनरी पुराय यूज करपाक सुरू केल्या पुलीस रेव्हन्यू डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट 100% असा रेव्हन्यू डिपार्टमेंट नाव आवर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सरपंच पंच ZPs ह्यांकाय सगळ्यांक आयज हांवें ॲक्टिवेट केल्या तेय सगळे जण काम करता आम्ही सगळ्यांनी जर काम करीत जाल्यार निश्चितच गोंयात हो कंट्रोल येवपाक शकता एखादो दुसरो पयलीं 8 दिसांच्या पयलीं थोडेशे प्रॉब्लेम आशिल्ले आमच्याकडे आत्ताच्या घडीक ऑक्सिजन कमी ना आमकां 11 मॅट्रीक टन जो अलाव केलो आम्ही आनीक 20 मॅट्रीक टन गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे मागला आयज सांजचो पर्यंत कदाचित आमकां आनीक 20 मॅट्रीक टन ऑक्सिजन जो आसा हो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मेळटलो ताज्या व्यतिरिक्त गोंयांतले 4 प्लांट स्पेशली द वेदांता प्लांट जो पयलेच फावटी तांच्या कडल्यान आमी केन्ना मेडिकल ऑक्सिजन घेयनाशिल्ले बट तांच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट वेदांतान दिवपाक सुरू केला ताज्या व्यतिरिक्त स्कूप आसतले गोविंद पै आसतलो ऑक्सिनायट्रो आसतलो आणि कुंकळे एक युनिट बंद पडलेलो तो आम्ही परत एकदा म्हणजे सगळे करून तो सुरू केला अशा 4 जणांकडे ऑक्सिजन जो आसा 3 जणांकडे जनरेट जाता एकटो फक्त तो ट्रान्सपोर्टेशन आणि व्यवस्था ही करता ह्या 3 जणांकडे मेळून आणि ताज्या व्यतिरिक्त जिंदाल तो आमकां अल्टरनेट डे आमी पर्सनली आणि PM ऑफिसाचो यूज करून आमकां 20 मॅट्रीक टन मेळटा अल्टरनेट डे मेळटालो आतां आमी रेगुलर 20 मॅट्रीक टन मेळटा हो मागला हातूंतल्यान ऑक्सिजन वेवस्थीत रित्या मॅनेज जावपाक लागला ओके आमची वाडटी ऑक्सिजनाची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आम्ही एक ॲडिशनल 20 मॅट्रीक टन आयच्यान मेळो जाल्यार इट वील फुलफील सुपर स्पेशलिटी सुरू करतले ताका आमकां थोडोसो स्टाफ लागतलो ॲट प्रेझेंट तसो सफिशियंट स्टाफ थंय आसा ॲडिशनल स्टाफ लागता ताजी ॲडवर्टायजमेंट केल्या GMC आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या वतीन डॉक्टर्स नर्स जे आसा हे आम्ही रेग्युलर भरती करीत असा आणि डायरेक्टली त्यांना सांगला की तुम्ही रिक्रुटमेंट जी असा ही डायरेक्टली आत्ताच्या घडीक इन एमर्जन्सी कोविडा खातीर घ्यात म्हणून ऑफिशियली जी आसा ती कारवाई जातली कलेक्टर जे नोटिफाय केल्ले आसा म्हणजे जसे मास्क वापरना जाल्यार गर्दी असली जाल्यार हॉल जे दितले जे आज नोटिफाय करतले त्याप्रमाणे कारवाई केली वयतली हांवें 10 फावटी तरी परत सांगतालो तांकां आतां फक्त आमकां ब्रिज एक इनॉग्रेट करपाक जाय आसलो हांवें सगळ्यांचेर कारवाई कर म्हणून सांगला तांकांय सांगला फायन कर म्हणून तांकां आज त्यांच्यानी फायन मारपाक सुरवात केल्या ओके ऑलरेडी म्हणजे दिसाक ऑलमोस्ट म्हाका दिसता आता 5,000 पावतले टोटल फायन मारपाचे अप्रॉक्सिमेटली हांवें काल GMC म्हणजे अंदाजे 90-93 पेशंट्स म्हणजे दोज आर ऑन वेंटिलेटर्स
हय, वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हणजे कॅम्प कोणाचा असलो जाल्यार कॅम्प फुडें वयतले, बट पीएचसीतले वॅक्सिनेशन चालू आसतले. तर अजून वॅक्सिनेशन आमकां अवेलेबल जालें काय ताजो डिटेल प्रोग्राम येतलो, बट आमचो प्रयत्न चल्ला आमकां जाता तितके बेगीन वॅक्सिनेशन हाडपाचो. वॅक्सिनेशन येयलें जाल्यार 1 तारखेच्यान जातलें. आयक, हांवें तुका एप्रॉक्सिमेट सांगलां, कदाचीत म्हणजे हांव कॉन्स्टंट वेगवेगळ्या डॉक्टरां कडेन थंय उलयत आसा, आमी कोणूच काय अजून भितर वचोंक ना, हांव वचोंक ना. तो काल हेल्थ मिनिस्टर आणि हेल्थ सेक्रेटरी वांगडाच बसून घेतला ना रे, आज परत आता आज हांवें घेतली, फाल्यां घेतलो तो. गोवा राज्य में बढ़ती कोविड के केसेस मान करके हमने जो एसओपी जो दिया था उस एसओपी का पालन करें, इसलिए हम बार बार रिक्वेस्ट कर रहे हैं. अभी हमने लोगों को सेपरेटली स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर फॉर द होम आइसोलेशन बोल के जो जो ट्रीटमेंट यानी पहले से स्टार्ट करने की लोगों को रिक्वेस्ट की है, क्योंकि वो टेस्ट के रिपोर्ट के लिए न रुकते हुए भी दवा उन्होंने स्टार्ट करनी चाहिए, इसलिए ऑल द मेडिसिन विच इज़ अवेलेबल इन पीएचसीज वो स्टार्ट करने की हमारी रिक्वेस्ट है सभी लोगों को, और ज़्यादा से ज़्यादा जल्दी से जल्दी लोग स्टार्ट करें. यही उतना हम करेंगे कि प्री टेस्टिंग और जल्दी से जल्दी ट्रीटमेंट, इतने से लोगों को मुझे लगता है थोड़ी राहत लोगों को मिल सकती है. द वैक्सीनेशन कैंप और टेस्टिंग, जैसे कि वैक्सीनेशन पीएचसी के जगह पे नहीं दूसरी जगह के स्टार्ट करने के लिए हमने आज से स्टार्ट किया है, और बढ़ते केसेस ध्यान में रखते हुए हम थर्सडे नाइट से मंडे मॉर्निंग तक स्टेट में लॉकडाउन घोषित कर रहे हैं, और इसी में एसेंशियल सर्विसेज पूरे चालू रहेंगे. पब्लिक ट्रांसपोर्ट बंद रहेगा, इसमें इंडस्ट्रियल सर्विसेज चालू रहेंगे. जो एसेंशियल सर्विस में गवर्नमेंट में जो एसेंशियल लगते हैं वही ऑफिसेस चालू रहेंगे. उसका डिटेल्स जो है आज हमारे बोथ द कलेक्टर्स इसके डिटेल्स एसओपी आज शाम को 5 बजे तक निकलेंगे. इससे लेबर को पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं है. मंडे से फिर से एक बार यानी जो कंटिन्यू है वैसे ही कंटिन्यू रहेगा. इससे चेन ब्रेक करने के लिए ये लॉकडाउन हमने घोषित कर दिया है, और आज से हमारी जो ट्रीटमेंट दीनदयाल स्वास्थ्य सेवा कार्ड DDSSY कार्ड है उसी की तरफ से लोगों को उसका फ़ायदा DDSSY कार्ड से भी मिलेगा. इसलिए गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में जितने सारे बेड्स अवेलेबल हैं लोगों को राहत मिलने के लिए DDSSY पे ट्रीटमेंट देने के लिए आज से हमने स्टार्ट किए. किसी कैसिनो बंद रहेंगे, या जो कोई आता है उनके उनको होटल में ही रहना पड़ेगा. आते वक्त 4 दिन के लिए यहाँ की टूरिज्म एक्टिविटी स्टॉप रहेगी, आके वो खुद के होटल में रह सकते हैं. ग्रॉसरी शॉप्स और बाकी जो जो एसेंशियल थिंग्स हैं, दूध रहने दो, ग्रॉसरी रहने दो, मेडिसिनल शॉप रहने दो, और किचन्स रहने दो. होम डिलीवरी के लिए किचन सभी चालू रहने वाले. आत्ताच्या घडीक आम्ही 4 दिवसांचं लॉकडाऊन म्हटलं, तो 4 दिवसांखातीरच असतो, ही चेन ब्रेक करपाक असतो, तो वाढचो ना. आम्ही बाकीचे कडे जे म्हटला पण ही कंटेनमेंट झोन, हे ज्या ज्या जाग्यार केसीस वाढल्या थंयसर कंटेनमेंट झोन डिक्लेअर करतले. चडांत चड कंटेनमेंट झोन हे चड दिसाचे असू शकता. थँक्यू. नाईट कर्फ्यू कंटिन्यू रहेगा, 30 तारीख के बाद उसके ऊपर हम फिर से एक बार डिसिजन लेंगे. थँक्यू. ते गोवा बोर्ड डिक्लेअर करतलं. बेळगाव सारखी शॉपिंग आता गोंयात शक्य फक्त बॉम्बे बाजारात. बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो, लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो. त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्या साड्यो, सिल्क साडी 900 रुपयांच्या सुरुवात आणि लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरुवात. शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय. तर आयजच भेट द्या बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी. प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचं खजिनो जे तुमच्या घरात घरपण हट्टले. देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू, गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात.
आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात. आमचो पत्तो बॉम्बे बाजार डिपार्टमेंटल स्टोर 18 जून रोड पणजी. हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार.